गोंदिया जिल्ह्यात नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने काढले आहे। त्यानंतर गोंदिया जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी गोंदिया जिल्ह्यातील 314 ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश काढले आहे। त्यामुळे या ग्रामपंचायतच्या निवडणुका होईपर्यंत प्रशासक राज राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला नाही, त्यामुळे ग्रामविकास विभागाने निवडणूक होईपर्यंत या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश दिले आहे। त्या संबंधाने पत्र सुद्धा सर्व जिल्हा परिषदांना दिले आहे। गोंदिया जिल्ह्यातील 348 ग्रामपंचायत कार्यकाळ हा नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये पूर्ण होत आहे। 4 नोव्हेंबरपर्यंत 314 ग्रामपंचायत कार्यकाळ संपल्याने तिथं प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे। तर प्रशासक म्हणून विस्तार अधिकारी आणि कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। MTS न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तसेच बेल आयकनला सुद्धा प्रेस करा।